नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS झालेले व सध्या चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात MS किंवा MD चे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टर्सपैकी 5 डॉक्टर विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागवण झाली आहे. यापैकी एका डॉक्टरची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र ज्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी राहतात त्या वसतिगृहाची अजूनही अधिष्ठाता कार्यालयातील किंवा जिल्हा प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने साधी पाहणी केलेली नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आजारी निवासी डॉक्टर्सची भेट घेण्याचे औचित्य सुद्धा कुणी दाखवले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसोबत आता शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर्सनाही वैद्यकीय महाविद्यालय व शासनाने वाऱ्यावर सोडले असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी केलाय. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी पश्चिम बंगाल, केरळ, लक्षद्वीप, काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले विद्यार्थी या ठिकाणी या हॉस्टेलमध्ये राहतात आणि 80-82 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थी, त्यामध्ये 17-18 विद्यार्थिनी आणि इतर सगळे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, हे सगळे MS MD करणारे विद्यार्थी या ठिकाणी राहतात. यांची चांगली मदत इथच्या पेशंटची काळजी घेताना रुग्णसेवेसाठी होते, पण या विद्यार्थ्यांच्यापैकीच 5 विद्यार्थी या ठिकाणी डेंग्यूने ग्रस्त झालेले आहे. त्यातपैकी एक विद्यार्थी सिरियस आहे. नागपूरला सिव्हरटेक हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे. आज आम्ही या सर्व हॉस्टेलची इमारतीची विद्यार्थ्यांच्या पाहणी केली. अतिशय धक्कादायक गोष्टी या ठिकाणी आढळलेल्या आहेत. आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार आहोत. शासनानं तातडीनं याच्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजे, नाहीतर ही घाण जी आहे ती डीन ऑफिसमध्ये जाणार. हा जनविकास सेनेचा आमचा इशारा आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.